झूम ऑन न्यूज मराठी प्रत्येक घरासाठी घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी प्रियंका भादेवाणी, झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाइन्स वर। सोलापूर मध्ये आज आणि उद्या लॉकडाऊन शिथिल। आम्हाला ही शंका, ही तिसरी लाट तर नाही? यशोमती ठाकूर यांचे वक्तव्य। कोविड काळामध्ये सेवा देणारे राज्यातील बीएएमएस डॉक्टर बंद पुकारण्याच्या तयारीमध्ये। कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत दोन मुलींवर बलात्कार, आरोपी अटकेत। जळगाव बाजार समितीतील गर्दी कमी करण्यासाठी पहाटेपासूनच पोलीस यंत्रणा लागली कामात। आता पाहूया दिवसभराच्या सविस्तर बातम्या। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला। मात्र रमजान ईदान या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या प्रशासनाकडून या लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे। त्यामुळे आज पहाटेपासूनच सोलापूर पीएमसी मार्केटमध्ये नागरिकांनी कोरोनाचे नियम धाब्यावर बसून मोठ्या प्रमाणात गर्दी केली। यावेळी कित्येक नागरिकांनी तोंडाला मास्क सुद्धा लावले नव्हते, तर सोशल डिस्टन्सिंगचे 3-13 वाजल्याचे चित्र यावेळी दिसून आले। त्यामुळे प्रशासनाने दिलेल्या शिथिलतेचा गैरवापर होताना यावेळी दिसून आला। राज्यामध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट आली की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। यावर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मोठं विधान दिलंय। आम्हाला ही शंका आहे की ही कोरोनाची तिसरी लाट तर नाही ना, कारण ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामुळे दक्षता घेण्याची गरज आहे। तर जिल्हा यंत्रणेने जागोजागी गावोगावी कंटेनमेंट झोन तयार केले आहेत, त्यामुळे काळजी घेण्याची गरज तर अधिकही काही लोक ऐकत नाही याची खंत मला आहे, असेही यशोमती ठाकूर यांनी सांगितले। आता डाऊट घ्यायचा तर असा आहे की आम्हालाही शंका आहे ही तिसरी लाट तर नाही ना, कारण ग्रामीण भागामधनं जास्त लोक प्रादुर्भाव त्यांचा होतो आहे आणि ग्रामीण भागामधनं जास्त संख्या येते आहे, तर दक्षता घेण्याची गरज आहे। जिल्हा यंत्रणेने जागोजागी गावोगावी सगळ्यांना ते कंटेनमेंट झोन्स केलेले आहेत आणि सगळ्यांना विनंती करतायत की आपण काळजी घ्या, पण अजूनही काही लोक ऐकत नाही याची खंत आज ह्या तुमच्यासमोर व्यक्त करते। आणि त्याच्याचमुळे हा आता उद्यापासून जो आपला ॲब्सोल्यूट लॉकडाऊन आहे तो उद्यापासून आपण त्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ती काळाची गरज आहे। आता लहान मुलांमध्ये पण आता कोरोनाची लक्षणं दिसत आहेत की त्यांना बाधा होते असं बोललं जातं, तुम्ही काय सांगाल त्या संदर्भात? आता कोरोनाबद्दल कोणी काय सांगायचं, मी काय डॉक्टर नाही आहे, पण बालकांना देखील या ठिकाणी प्रादुर्भाव झालेला आपल्याला दिसतो आहे, खरोखर चिंताजनक आहे। आपण काळजी घेतली पाहिजे आणि आम्ही सगळेजणं जितकी जास्त मेडिकल यंत्रणा अपडेट करता येतील तेवढं त्याच्यावर आम्ही भर टाकतो। ओके। सप्टेंबर 2019 पासून राज्यासह बीएएमएस डॉक्टर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी पदावर कार्यरत होते, मात्र मागील काही दिवसांपासून उपसंचालक आरोग्य विभाग यांच्यातर्फे सदर पदावर बंदपत्रित एमबीबीएस उमेदवारांना 1 वर्षासाठी नियुक्ती पत्र देणे सुरू असल्यामुळे आधीच्या बीएएमएस डॉक्टरांची सेवा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे आता हे सर्व डॉक्टर आता बंड पुकारण्याच्या तयारीमध्ये आहेत। या सर्व डॉक्टरांनी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंदे यांच्यासह अधिकाऱ्यांना देखील निवेदन देऊन सेवेमध्ये काम करण्यासंदर्भात मागणी केली आहे। गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीच्या काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून हे सर्व कंत्राटी बीएएमएस डॉक्टर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपली सेवा बजावत आहेत, असे असताना देखील मात्र त्यांच्या जागेवर आता एमबीबीएस डॉक्टरांची नेमणूक होत असल्याचे या सर्व बीएएमएस डॉक्टरांची सेवा खंडित होत आहे, त्यामुळे त्या सर्व डॉक्टरांना पुन्हा सेवेमध्ये सामावून घेण्याची मागणी बीएएमएस डॉक्टरांनी केली आहे।
बुलढाणा जिल्ह्यातील अशा 44 डॉक्टरांनी संबंधित विभागाला निवेदन दिले आहे. त्यांना सेवेमध्ये कायम न केल्यास हे सर्व डॉक्टर बंड पुकारण्याच्या तयारीमध्ये असून शासनाने काम सरो वैद्य मरो ही भूमिका घेऊ नये अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. मी डॉक्टर प्रीतम सिंग ठाकूर तदर्थ BMS वैद्यकीय अधिकारी गट या पदावर मागील 20 महिन्यांपासून महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागात काम करत आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये कोरोना सुरू झाल्यापासून अगदी बाहेरगावून आलेल्या लोकांना हातावरती होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्यापासून तर आज लसीकरणापर्यंत लसीकरणाचे सर्व सत्र आयोजन करणे या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही शासनाला पूर्णपणे मदत केलेली आहे. आम्ही आमचं जे सेवा आहे ही संपूर्णपणे 100% दिलेली आहे. आणि ह्या काळात इतकी जोखीम पत्करून आम्ही स्वतः स्वॅब घेत होतो पेशंट्सचे, आम्ही स्वतः सॅम्पलिंग कलेक्ट करून त्याचं ट्रान्सपोर्टेशन वगैरे करत होतो. आणि त्या काळात आम्ही स्वतः सर्वजण मोस्टली सगळेजण आम्ही पॉझिटिव्ह झालेलो आहोत. आणि त्यातून आम्ही स्वतःचा जीव वाचवून अजूनही शासनाला इथून पुढेही आम्ही सेवा देण्याच्या प्रयत्नात आहोत. मात्र शासनाने ही जी काही नवीन धोरणे आणून आम्हाला घरी बसवण्याचा प्रयत्न जो सुरू आहे शासनाचा तो योग्य नाही आहे, तो अमानुष आहे. आणि ह्या बाबतीत शासनाने थोडीशी तरी सहानुभूती दाखवून केलेल्या कामाची तरी पोचपावती म्हणून आम्हाला अशा प्रकारची पोचपावती न देता आमचे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राला एक अतिरिक्त पद जे आहे BMSचं ते पद काढून MBBSच्या पदांवरती आम्हाला नियुक्त्या न देता आमच्या प्रत्येकाला सामावून घ्यावं सेवेमध्ये अशी आमची इच्छा आहे. आणि ह्या इच्छेप्रती आम्ही सगळ्यांना निवेदनं दिलेली आहेत. अन्न व औषधी प्रशासन मंत्र्यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे. ह्या निवेदनाची जर का सकारात्मक आम्हाला पोचपावती मिळाली नाही तर महाराष्ट्रामध्ये आम्ही राज्यव्यापी आंदोलन करण्यास तयार आहोत. नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशन अंतर्गत दोन मुलींवर बलात्काराचे प्रकरण समोर आले आहे. दोन्ही मुली या अल्पवयीन असून खेळण्याच्या बहाण्याने त्यांना आरोपीने एक शेड मध्ये नेऊन अत्याचार केल्याची घटना या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यावेळी एका इसमाने आवाज येतोय म्हणून तिथे जाऊन बघितले तेव्हाच हा प्रकार उघडकीस आला. आरोपीला अटकही करण्यात आली आहे. कोरोनाचा कहर वाढत असताना देखील जळगाव मधील अनेक बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याचं वृत्त काल प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केलं होतं. या वृत्ताची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी बाजार समितीमध्ये काही बदल आजपासून करण्यात येतील असं सांगितलं. त्याचा परिणाम आज दिसून आल्याचं पाहायला मिळालं आहे. आज सकाळी 5 वाजल्यापासूनच पोलीस आणि मनपा कर्मचारी हे जळगाव आणि भुसावळ बाजार समितीमध्ये दाखल झाले होते. त्यांनी बाजार समितीमधील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सकाळपासूनच कारण नसताना बाजार समितीमध्ये फिरणाऱ्यांना रोखले आहे. शिवाय वाहनांना प्रवेश नाकारला आहे. या सोबतच बाजार समितीच्या वेळी या 3 वेळा विभागून दिल्या आहेत. आज मोठ्या प्रमाणात गर्दी कमी आहे मार्केट समितीला. काय उपाय होती केला? मार्केट कमिटीमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याची जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जी माहिती मिळाली होती त्याच्या आधारे काल आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्याशी मीटिंग घेतली. त्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे सचिव त्याप्रमाणे DDR जळगाव यांना बोलवलं होतं. आणि यामध्ये 2-3 उपाययोजना ज्या सुचवण्यात आल्या त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे. आणि 100% अंमलबजावणी ही उद्यापासून मोठ्या प्रमाणात होईल. यामध्ये सर्वप्रथम जो फळ मार्केट आहे या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला 2 नंबर फळ मार्केट आणि 3 नंबर कांदा बटाटा लसूण असे 3 प्रकारचे मार्केट लावले जातात. त्यापैकी फळ मार्केट हे या ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे. आणि भाजीपाला मार्केट हे सकाळच्या सत्रात आणि जे कांदा बटाटा लसूण मार्केट आहे ते 11:00 नंतरच्या सत्रात शिफ्ट करण्यात आलेलं आहे. या उपाययोजनेमुळे आज यामध्ये आपल्याला मोठा चांगला फरक जाणवतो आहे. आणि उद्यापासनं यांना टोकन सिस्टम पण फक्त घाऊक विक्रेत्यांनाच अलाव केलं जाईल अशी टोकन्स वाटप करण्यात आलेली आहेत. त्याचंसुद्धा नियंत्रण केलं जाईल. आणि 3-चाकी वाहनांना आतमध्ये प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. रिक्षा ज्या मालवाहू रिक्षा आतमध्ये येतात अशा सगळ्या एकंदरीत उपाययोजनेमुळे यामध्ये चांगला फरक दिसून आलेला आहे. आणि याचं उल्लंघन करणाऱ्यावर आमची टीम महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी असे वॉच ठेवून असणार आहेत. आणि यांच्यावर कारवाया जर का याचं उल्लंघन झालं तर मोठ्या प्रमाणात कारवाया करण्यात येणार आहे. परंतु आज याच्यामध्ये एक सकारात्मक पॉझिटिव्ह जो बदल आहे या इथल्या वातावरणामध्ये दिसून आलेला आहे.
कडक निर्बंधांमुळे उपासमारीची वेळ येऊन ठेपलेला जळगाव शहरातील तृतीयपंथी समुदायातील बांधवांना आज पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील यांनी मदतीचा हात दिलाय. त्यांच्या पुढाकाराने या समुदायातील सदस्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी तृतीयपंथीयांनी या मदतीबाबत आभार व्यक्त केले. गेल्या एक वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून रेल्वे गाड्या तसेच इतर गोष्टी बंद असल्याने तृतीयपंथी समुदायावर उपासमारीची वेळ आली आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांवर घटकांना सर्वतोपरी मदत केली जात आहे, परंतु तृतीयपंथी समुदायाला सहजासहजी मदत दिली जात नाही. परंतु जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे आज जळगाव शहरातील सर्व तृतीयपंथी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. यावेळी मदत मिळालेल्या सर्व तृतीयपंथीयांनी सर्वांचे आभार मानले. मी काल असेच आता अचानक आम्ही बसले असताना आमचे गुरुवर्य गजानन महाराजांनी काल आम्हाला एक सूचना केली की अशा अशा वर्गाला आपण मदत केली पाहिजे. मदत करणं म्हणजे काय, हा उपकार केला असं मी स्वतः मानत नाही. याचं कारण हे समाजाचं आपण काही देणं लागतो आणि आपलं कर्तव्य आहे, पण ते कर्तव्य लक्षात आणून देण्याकरता गजानन महाराजांनी जी माझ्यावर उपकार केले ते मी खरं मानतो. फार मोठी मदत नाही आहे, पण त्याच्याने 10-15 दिवस जे लॉकडाऊन आहे त्याच्यामध्ये उपजीविका त्यांची तर बंदच आहे, तर त्या उपजीविकेमध्ये फक्त 2 घास अन्न मिळेल अशा अपेक्षेनं आम्ही या ठिकाणी त्यांना मदत केलेली आहे. मी तर मदत मानायलाच तयार नाही, याचं कारण हे आपलं कामच आहे की तेही आपले घटक आहे आणि आपल्यातलेच आहे. त्यामुळे त्यांना ही छोटीशी घरच्या मंडळीचीच एक प्रकारची सेवा आहे असं मी या ठिकाणी मानतो. सोलापूर शहरातील 13 कोविड सेंटरची मान्यता सोलापूर महानगरपालिकेने विविध कारणांमुळे रद्द करण्यात आली होती. मात्र महानगरपालिकेने घालून दिलेल्या अटी आणि नियमांचे संबंधित कोविड सेंटरकडून पालन करण्याचं आश्वासन मिळाल्यानंतर पुन्हा ही 13 कोविड सेंटर कार्यान्वित करण्याचा निर्णय सोलापूर महानगरपालिकेकडून घेण्यात आलेला आहे. सोलापूर महापालिकेच्या हद्दीमधील 13 रुग्णालयांची कोविडची मान्यता आपण रद्द करण्याचा जो प्रस्ताव होता त्यावर आज अनेक हॉस्पिटलची मीटिंग झाली. मीटिंगमध्ये चर्चा झाल्यानुसार ज्या हॉस्पिटलला सुरळीत ऑक्सिजन पुरवठा होणार आहे आणि त्यांचे ऑक्सिजन सप्लायरसोबत अग्रीमेंट करण्यात आले आहेत, त्यानंतर त्या हॉस्पिटलला स्वतंत्र एंट्री स्वतंत्र एक्झिट कोविड आणि नॉन कोविड वॉर्ड स्वतंत्र ठेवण्यात येणार आहेत. त्यासोबतच ज्यांचे 15 पेक्षा कमी बेड आहेत ते बेड त्यांनी वाढवून 20 पेक्षा जास्त बेड करावेत. त्यानंतर रेमडेसिवीरच्या संदर्भामध्ये त्यांना सुधारित गाईडलाईन्स देण्यात आले आहेत आणि त्यांनी जो डॅशबोर्ड आहे हा टाइम टू टाइम अपडेट करायचा आहे, कारण लोकांना डॅशबोर्डवर दिसणारी बेडची अवेलेबिलिटी आणि वास्तविक बेडची अवेलेबिलिटी यामध्ये तफावत दिसून येते. आणि महापालिकेच्या माध्यमातून प्रत्येक हॉस्पिटलचं फायर ऑडिट, इलेक्ट्रिसिटी ऑडिट, त्यानंतर ऑक्सिजन ऑडिटसाठी आम्ही टीम पाठवलेली आहे. उद्यापर्यंत आम्हाला सर्वांचा अहवाल येणार आहे आणि ज्या हॉस्पिटलचा आज अहवाल आला आहे अशा हॉस्पिटल आणि राहील उर्वरित उद्या हॉस्पिटल सर्व हॉस्पिटलची मान्यता त्यांची कागदपत्र तपासून पूर्वत कोविडची साठी त्यांना देण्यात येणार आहे. ज्यांची काही कागदपत्र अपूर्ण आहेत त्या सर्वांनी त्वरित उद्याच्या उद्या सर्व जे ऑक्सिजनच्या संदर्भातली कागदपत्र असू द्या किंवा डॅशबोर्डच्या संदर्भात आणि ऑडिटच्या संदर्भातली सगळी कागदपत्र त्वरित महापालिकेला जमा करावी. उद्यापासून त्यांना पूर्वत कोविडची मान्यता देण्यात येईल. धन्यवाद. सांगलीमध्ये लॉकडाऊनचे नियम मोडून क्रिकेट खेळणाऱ्या 10 तरुणांना सांगली पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. सांगलीच्या आंबेडकर स्टेडियम येथे 14 तरुण खेळत होते, येथील 4 जण पोलिसांना पाहूनच पळून गेले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन लावण्यात आले आहे, पण तरी देखील याचे उल्लंघन केले जात आहे. आज सांगलीच्या आंबेडकर स्टेडियमवर तरुण क्रिकेट आणि काही जण व्यायाम करत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. सदर ठिकाणी पोलिसांनी जाऊन तरुणांना ताब्यात घेतले. यातील 4 जण पळून गेले आहेत तर 10 जणांना दंडात्मक कारवाई करण्यात आली. कॉल केला ना 10 तारखे आज दिनांक 11/5/2021 रोजी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सांगली शहर पोलीस ठाण्याची पथक पेट्रोलिंग करत असताना नियंत्रण कक्षाकडून माहिती मिळाली की आंबेडकर स्टेडियम येथे काही मुले क्रिकेट खेळत आहेत व नागरिक तिथे गर्दी करत आहेत.
असे मिळालेल्या माहितीवरून स्टाफसह सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी काही मुले क्रिकेट खेळताना व काही नागरिक हे व्यायाम करताना आढळून आले. त्यापैकी काही जण पोलिसांना पाहून पळून गेले. 10 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येत आहे. सांगली शहर पोलीस ठाण्यातर्फे नागरिकांना आवाहन आहे की मान्य जिल्हा दंडाधिकारी यांनी जे कलम 144 प्रमाणे मनाई आदेश लागू केले सदर आदेशाचं उल्लंघन करून आपण जर आंबेडकर स्टेडियम किंवा अन्य क्रीडांगणावर खेळण्याकरता किंवा व्यायाम करण्याकरता आपण आढळून आल्यास आपल्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच त्यावरून गुन्हासुद्धा आपल्यावर दाखल होऊ शकतो. नागरिकांनी या ठिकाणी व्यायामासाठी किंवा खेळण्याकरता गर्दी करू नये. रेल्वे गाड्यांमध्ये बांगड्या कानातली विकणे, धुनी भांडी करणे किंवा सरळ भीक मागून गुजारा करणे अशी कामे वैदू समाजातील लोक पूर्वीपासून करत आले आहेत. सध्याच्या कोरोना संकटामुळे लॉकडाऊन असल्याने या समाजावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. महाराष्ट्रामध्ये या समाजाच्या प्रत्येक तालुक्यामध्ये वस्त्या आहेत, मात्र त्यांच्यापर्यंत कोणतीही मदत पोहोचवलेली नाहीये. अनेकांकडे शिधापत्रिका किंवा अन्य कागदपत्रे नसल्याने सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे मायबाप सरकारने आमच्याकडेही लक्ष द्यावे अशी आर्त हा वैदू समाज देत आहे. आता दिवसभर घरातील सर्वजण एकत्र असतात, त्यामुळे वाद भांडणे होतात. अनेक घरामध्ये स्त्रियांना मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. उद्या परिस्थिती सुधारली तरी या समाजातील जीवन पूर्ववत व्हायला वेळ लागेल, इतके ते विस्कळीत झाले आहे. सांगा जगायचं तरी कसं. संगमनेर येथे राहणारे दुर्गा शिंदे यांच्या कुटुंबामध्ये 13 जण आहेत. हे सर्वजण छोट्या घरामध्ये राहतात. आज त्यांच्यापैकी कोणाच्याही हाताला काम नाही असे अनेक उदाहरणं महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहेत. कित्येक वर्षापासून भटक्या विमुक्त जमातीमधील वैदू समाजाचे वास्तव्य आहे. शिक्षणापासून वंचित असल्यामुळे लिहिता वाचता येत नाही, त्यामुळे त्यांना कोरोनाविषयी व्यवस्थित समजत नाही, त्याबाबत त्यांच्यात जागरूकता नाही. वैदू समाजामधील प्रत्येक कुटुंबाची अवस्था बिकट आहे. सर्वच लोक बेरोजगार झाले आहेत. अशिक्षित असल्याने त्यांना दुसरे काही काम करता येत नाही. प्रत्येकाची परिस्थिती दयनीय आहे. लहान घरात 7 ते 15 माणसे राहतात. त्यांच्याकडील धान्य पैसे सर्व काही संपले आहे. तुझ्या अंगामध्ये भूतबाधा झाली आहे, ती काढावी लागेल असे सांगत अंगातील भूत काढून देतो म्हणत जबरदस्तीने मद्यपासून शेतात नेऊन भोंदू बाबानेच विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना संगमनेरच्या पारेगाव बुद्रुक येथे घडली. या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी 55 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. तुझ्या अंगामध्ये भूतबाधा झाली आहे, ती काढावी लागेल असे भोंदू बाबाने सांगत त्यानुसार आपल्या पतीला बरोबर घेऊन पीडित भोंदू बाबाकडे गेली आणि तिला जबरदस्तीने मद्यपासून शेतामध्ये नेऊन अत्याचार तिच्यावर करण्यात आलाय. पीडित महिलेने या सर्व प्रकरणाची संगमनेर तालुका पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिल्याने तक्रार दाखल केली आहे. या भोंदू बाबा विरुद्ध संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला महाराष्ट्र नरबळी आणि इतर अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्याअंतर्गत विविध कलमांवर आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. सावित्रा बाबूराव गढाक वय वर्ष 55 असे आरोपीचे नाव आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सरचिटणीस ऍडव्होकेट रंजना गवांदे यांनी तालुका पोलिसांशी संपर्क साधला आणि या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेत कडक कारवाईची मागणी केली. काल सिन्नर तालुक्यातील एका महिलेवर पारेगाव गडाक येथील सावित्रा गडाक नावाच्या बाबाने जो भोंदूने जो अत्याचार केला आहे तिच्यावर 24 तारखेला म्हणजे 24 एप्रिलला रात्री 2 वाजेच्या दरम्यान बलात्कार केला आणि तिच्या शारीरिक शोषण केलं. ती स्त्री त्या बाबाकडे काही शारीरिक तिला जो आजार होता त्याच्यावर उपचारासाठी जात होती आणि त्या तिच्या त्या परिस्थितीचा त्याने गैरफायदा घेतला आणि जो गुन्हा केला आहे आणि जो बलात्कार केला तो बलात्कार करताना सुद्धा त्याने तिला दारू पाजली. म्हणजे तो येणाऱ्या प्रत्येक जे पीडित त्याच्याकडे येत होते त्यांना तो 2 दारूच्या बाटल्या आणायला सांगायचा आणि प्रत्येकाला तीर्थ म्हणून दारूच्या बाटल्या तो द्यायचा आणि स्वतःही दारू प्राशन करायचा. तर ह्यामध्ये म्हणजे त्या पीडितांचं शारीरिक शोषण, अंधश्रद्धा आणि
व्यसनाकडे समाजाला नेणं अशा प्रकारच्या म्हणजे खूप मोठा गुन्हा या भोंदू बाबाने केलेला आहे. आजही समाज ह्या भोंदूंकडे आपल्या शारीरिक आजारावरच्या उपचारासाठी लोक मोठ्या संख्येने जातात. ही खरं तर आपल्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी खूप दुर्दैवाची आणि खेदजनक बाब आहे आणि एक समाजाचा घटक म्हणून मला थोडंसं यात अपराधीपण पण असं वाटतं की आपण ह्या लोकांपर्यंत अजून जाऊन पोहोचलो नाही, त्यांचं प्रबोधन करू शकलो नाही, याचंसुद्धा मला एक खेदाची भावना माझ्या मनामध्ये आहे. तर लोकांना ह्या निमित्ताने जे वारंवार आम्ही आवाहन करत असतो, प्रबोधनपर कार्यक्रमही घेत असतो, तर ह्या निमित्ताने मी एवढंच सांगेल की अशा भोंदूंच्या नादी लागू नका. शारीरिक उपचारासाठी, शारीरिक आजारावरच्या उपचारासाठी तुम्ही डॉक्टरकडे जा. वैद्यकशास्त्र खूप पुढे गेलेलं आहे आणि असं जर कुठे कुणी शोषण करत असेल, भोंदूगिरी करत असेल, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधा. आणि जादूटोना विरोधी कायदा 2013 अस्तित्वात आलेला आहे, त्या कायद्याच्या आधारे तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार दाखल करू शकता. संगमनेर तालुक्यातील गुलेवाडी येथे 8 दिवसांपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. या अनुषंगाने युवा शक्ती संघटनेकडून प्रशासनाला मदत व्हावी या हेतूने ग्रामपंचायतीच्या वतीने पोलीस पाटील यांच्या सहकार्याने ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्यात आले. यातून रात्रंदिवस या ग्रामसुरक्षा दलाच्या युवकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. अखेर त्यांना यश मिळाले. त्यांच्या या मोलाच्या कार्याचा सन्मान म्हणून युवा शक्ती संघटनेच्या वतीने कोरोना काळामध्ये आदर्शवत काम करणाऱ्या ग्राम सुरक्षा दलाच्या युवकांना कोरोना योद्धा सन्मान पत्र प्रदान करून सन्मान करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सीतारामजी राऊत, सरपंच सोपानराव राऊत, उपसरपंच चंद्रकांत पानसरे, बाळासाहेब राऊत, वैशालीताई राऊत, राजश्रीताई वाकचौरे, रवी गिरे, राजू खरात, रोहिदास बर्गे, प्रकाश पारखे, हरिभाऊ ढमाले, दत्तू राऊत, मच्छिंद्र राऊत, कुणाल पराड, भाऊसाहेब सातपुते, चंद्रकांत क्षीरसागर, पोलीस पाटील नंदू वाकचौरे, ग्रामसेवक सुभाष कुटे आदी उपस्थित होते. आदींसह ग्रामसुरक्षा दलाचे युवकही उपस्थित होते. ग्रामपंचायत गुलेवाडी व युवा शक्ती संघटना गुलेवाडी या संयुक्त विद्यमाने ग्रामसुरक्षा दल मागील 8 दिवसापासून गुलेवाडी गावामध्ये कार्यरत होतं. त्याचा परिपाक म्हणून आज आपण सर्व सदस्यांना सन्मान सोहळा आज आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे. मागील 8 दिवसांचा बघता गुलेवाडी गावामध्ये 150-200 पेशंट दररोज या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह निघत होते. आपल्या सर्वांना माहिती आहेच संगमनेर तालुक्यामध्ये ज्यावेळेस 300-400 पेशंट असे, त्याचा निम्मा वाटा हा गुलेवाडीचा असायचा. त्यावेळेस युवा शक्ती संघटनेच्या मुलांनी असं ठरवलं की आपण गुलेवाडीसाठी काय करू शकतो. मग सरपंचाची चर्चा झाली आणि त्यांच्या चर्चेसोबत असं कळलं की आपली यंत्रणा थोडीशी कमी पडते, मुलांनी जर सहकार्य केलं तर आपण त्याच्यामध्ये नक्कीच बदल घडू. अशी त्यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याचं ठरवलं. ग्रामसुरक्षा दल स्थापन करून त्याच्यामध्ये काही महत्त्वाची बैठक झाली, त्यामध्ये त्याविषयी काय काय काम करायचं. तर सुरुवातीलाच गुलेवाडी गावामध्ये स्वॅब टेस्टिंगचं म्हणजेच RT-PCR या कोरोना चाचणीचे ठिकाण होतं. त्या ठिकाणी जाऊन त्या पेशंटची, आधी तालुक्यातून पेशंट त्या ठिकाणी चाचणीसाठी येत होते, त्यांची व्यवस्था व्यवस्थित केली. ग्रामपंचायतला विश्वास बसला की युवा शक्ती संघटना नक्कीच यामध्ये चांगलं काम करू शकते. मग त्या माध्यमातून पुढील कामाची रणनीती ठरली आणि गुलेवाडी गावामध्ये 1 ते 8 तारखेपर्यंतचा जनता कर्फ्यू नक्की झाला. मग त्या जनता कर्फ्यूमध्ये काय काम करायचं, तर काही आवेदनधंदे असतील, किराणा दुकान असतील, काही भाजी व्यावसायिक असतील, तर त्यांना बंद ठेवायचं आहे. लोक जनताही घरातून बाहेर नाही निघाली पाहिजे या पद्धतीचे सगळं कामाचे आखणी झाली. आणि मग गुलेवाडी गावामध्ये चौकाचौकामध्ये मुलांनी आपले चौकी केली आणि त्या चौकीमध्ये अगदी दिवसभर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत मुलं थांबले, घरातून कुणीही बाहेर निघणार नाही याची काळजी घेतली. तसेच त्यानंतर गुलेवाडी गावामध्ये ग्रामीण रुग्णालय आहे, त्या ठिकाणीही तालुक्यातून लोक येतात लसीकरणासाठी, परंतु लसीकरण केंद्रावरही अगदी त्यांच्या नियोजनाचा बोजभारा उडालेला होता. मग त्या ठिकाणीही त्यांनी आमची टीम मागवली. आम्ही त्यांना मागील 5-7 दिवसापासून मदत करतो आहे. त्यामध्ये सेकंड डोस ज्यांचा आहे ते तिथं येऊन, अगदी ज्येष्ठ माणसं असायचे ते तिथं येऊ आल्यानंतर त्यांनाही लस कधी मिळणार, आज आहे की नाही काही लक्षात येत नव्हतं. आम्ही आमच्या नियोजनामध्ये ते केलं, त्यांच्याकडून त्यांची एक चिठ्ठी टाकून घेतली आणि त्यांना ज्या दिवशी लस आहे त्यांची त्याच्या आदल्या दिवशी फोन करून सांगितलं की तुमची उद्या लस तुम्हाला मिळणार आहे. एवढं छान नियोजन झालं. त्याच्यानंतर पहिला डोस आला,
त्याही मुलांचं व्यवस्थित नियोजन केलं. अशा पद्धतीने युवशक्ती संघटना व ग्रामपंचायत गुलवडीच्या माध्यमातून जे ग्रामरक्षक दल स्थापन झालं त्याचं व्यवस्थित नियोजन झालं आणि अगदी याची नोंद संगमनेर तालुक्याचे भाग्य विद्यार्थी माननीय बाळासाहेब थोरात यांनीही याचं अगदी कौतुक केलं आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलं की आपल्या जिल्ह्यामध्ये हा सर्व पॅटर्न आपल्याला गुलवडी पॅटर्न हा आपल्याला राबवायचा आहे आणि त्यांनीही ते मान्य केलं. गुलवडी गावचे जिल्हा परिषद सदस्य सीतारामजी राऊत यांच्यासोबत त्यांची चर्चा झाली आणि हा पॅटर्न कसा राबवला गेला काय त्यांची चर्चा झाली आणि संपूर्ण जिल्हाभर गावोगावामध्ये हा गुलवडी पॅटर्न कसा सक्सेस झालेला आहे याची माहिती देऊन ग्रामरक्षक दल स्थापना करण्याचं ठरलं आहे. आणि मग एवढं राज्यभर त्याचं नाव झालेलं आहे तर मग आपल्या मुलांनी एवढं चांगलं काम केलं आहे तर त्यांनाही कुठेतरी सन्मान भेटला पाहिजे. मुलांनी उन्हा तानामध्ये काम केलं त्यानिमित्तानं आज या ठिकाणी पाहुणचार लॉस येथे सर्व ग्रामरक्षक दलाचा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडला. अगदी शासकीय नियमाप्रमाणे व्यवस्थित दोन खुर्च्यांमध्ये व्यवस्थित अंतर ठेवून जे 100 युवक होते त्यांना सन्मानपत्र आणि टी शर्ट देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. अशा पद्धतीनं गुलवडी गावातील सर्व तरुणांनी कायमच गुलवडी गावावर आजूबाजू परिसरावर काही संकट आलं तर सर्वांनी एकत्र येऊन अशा पद्धतीनं काम करावं असं मी त्यांना आवाहन करतो. धन्यवाद. लय वाढलं मोठं झालं. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भाजपाने रामराज्याची भाषा केली होती परंतु दोन्ही राज्यांना भाजपाने राम भरोसे सोडले असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये नदीमध्ये प्रेते टाकलेली आढळली आहे. यमुना नदीमध्ये आणि हमीदपूरच्या नदीमध्ये तर गंगा नदीमध्ये 40 वर प्रेते दिसले आहेत. या ठिकाणी परिस्थिती चांगली नाहीये हे यावर स्पष्ट दिसून येत आहे. बिहारमध्ये टेस्टिंग होत नाहीये, डॉक्टर नाहीयेत, लोक दिवसा डोळे उघडतात आणि संध्याकाळी मृत्यू होत आहे. प्रेते जाण्यासाठी लाकडं नाहीयेत म्हणूनच नातेवाईक प्रेते नदीत टाकत आहेत हे सत्य परिस्थिती आहे असंही नवाब मलिक म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये भयावह स्थिती निर्माण झालेली आहे तर दुसरीकडे योगी आदित्यनाथ जाहिराती करून सत्यापासून लांब पडत आहे. असे उत्तर प्रदेश और बिहार में खबरें आ रही हैं कि मृतदेह नदी में प्रवाहित किया जा रहा है. यमुना नदी में भी इस तरह के चित्र सामने आए. हमीरपुर में लाशें नजर आई. कल गंगा में बक्सर में 40 से अधिक मृतदेह नजर आए. ये बता रहा है कि उत्तर प्रदेश और बिहार में सब कुछ ठीक नहीं. हम लोगों का भी मूल गांव उत्तर प्रदेश है. रोज खबरें आती है कि देहात में कोई टेस्टिंग नहीं हो रही है, देहात में डॉक्टर नहीं है, दो दिन में सांस फूलती है और लोगों की मृत्यु हो जाती है. यहां तक परिस्थिति है कि अंतिम संस्कार करने के लिए लकड़ियां भी उपलब्ध नहीं, जिसके कारण लोग अपने परिजन को नदियों में प्रवाहित कर रहे हैं. ये सच्चाई है. ये बता रहा है कि यूपी बिहार में भयावह परिस्थिति निर्माण हो गई है. दूसरी तरफ योगी जी सिर्फ विज्ञापन दिखा दिखा कर कि बहुत काम हो रहा है इससे सच्चाई से मुंह मोड़ने का काम कर रहे हैं. जमीनी हकीकत ये है कि उत्तर प्रदेश बिहार जिस तरह से बीजेपी ने रामराज की बात की थी, रामराज तो नहीं लेकिन दोनों राज्यों को बीजेपी ने राम भरोसे छोड़ दिया है. सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता पार्श्वभूमीवर 8 दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मात्र रमजान ईद आणि अक्षय तृतीयाच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या या लॉकडाऊनला शिथिलता देण्यात आलेली आहे. यानुसार आज नागरिकांना किराणा आणि भाजीपाला खरेदी करण्याची मुभा देण्यात आली. सोलापूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. या कडक लॉकडाऊनच्या दरम्यान दिनांक 11 व दिनांक 12 या दिवसांकरता नागरिकांसाठी सकाळी 7-11 या दरम्यान यापूर्वीच्या आदेशानुसार जे अत्यावश्यक सेवेतील दुकाने तर ती सुरू आहेत. मात्र या दरम्यान नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये आणि कोरोनाविषयक ज्या विविध उपाययोजना आहेत त्याचं पालन करावं यासाठी सक्त सूचना दिल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महानगरपालिकांची जी विविध पथकं आहेत ती शहरामध्ये कार्यरत आहेत. दिनांक 17 एप्रिल पासून आज अखेर अशा महानगरपालिकेच्या पथकांनी सुमारे 22 लाख रुपये अशी दंडात्मक कारवाई केलेली आहे. याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्कचा वापर न करणे आणि
दुकान विशिष्ट मर्यादेच्या बाहेर उघडं ठेवणे किंवा दुकानास प्रतिबंध असताना सुद्धा अशी दुकानं उघडी ठेवल्यामुळे अशा दुकानांच्यावर सक्तीची कारवाई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे. याशिवाय उद्यापासून जर अशा पद्धतीनं नियमाचा जर कोणी भंग केला तर त्यांच्यावर देखील महानगरपालिकेच्या वतीने ही कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे माझी नागरिकांना आणि सर्व व्यापारी बंधू भगिनींना विनंती आहे की आपण महानगरपालिकेच्या आदेशांचं पालन करावं आणि कोणत्याही प्रकारे कोरोनाचा प्रसार आणि फैलाव होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि सुरक्षित राहण्यासाठी आपण महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांचं वेळोवेळी पालन करावं. औरंगाबाद पोलीस आयुक्त निखिल गुप्ता साहेब यांच्या आदेशाने झिन्सी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेख यांनी झिन्सी पोलीस स्टेशन हद्दीमधील चंपा चौक आणि रोशन गेट येथे नाकाबंदी करण्यादरम्यान चंपा चौकामध्ये 8 तर रोशन गेट येथे शेख साहेब आणि कर्मचाऱ्यांनी 18 ते 20 जणांवर दंडात्मक कारवाई केली. यावेळी पोलीस निरीक्षक केंद्रे साहेब म्हणाले की सध्या रमजानचा पवित्र महिना सुरू आहे आणि ईद जवळ आली, अशात कपडे सामान इतर साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी करू नये, शासनाच्या आदेशाचे पालन करावे, मास्क सोशल डिस्टन्सिंग ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. कारवाई चिंची पोलीस दिलवाले साहेब फौजदार हेड कॉन्स्टेबल पवार शेख चौरे शेळके एकखंडे वाहतूक शाखेचे कायदे आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. सध्याला मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना चालू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये लोक उपवास करण्यासाठी संघटनाच्या कार्यक्रम असेल किंवा रात्री अपरात्री लपून चोरून म्हणजे गाड्यावर वगैरे काही लोक काही म्हणजे कपडे वगैरे किंवा इतर साहित्य विक्री करतायत असं आमच्या निदर्शनास आलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही पूर्णपणे झिन्सी हद्दीमध्ये जनजागृती करत आहोत की खरेदीला वगैरे येताना मास्क वगैरे परिधान करायचा आहे. शासनाने जे गाईडलाईन्स दिलेले आहेत सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत दुकाने चालू राहतील, जे अत्यावश्यक सेवेचे आहेत तेच चालू राहतील. या व्यतिरिक्त दुकानामध्ये चालू आणि संध्याकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत उपवास सोडण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी असतात ते तुमचे गाड्या असतील किंवा इतर जे काही अत्यावश्यक त्यांना आवश्यक असतील ते असतील. या व्यतिरिक्त कोणीही कुठलेही इतर दुकाने वगैरे उघडे ठेवायचे नाही आहेत. जर ठेवलं तर त्याच्यावर आम्ही कारवाई करू आणि तसं दैनंदिन आम्ही आमच्या कारवाया चालू आहेत. लोकांमध्ये जनजागृती पण करत आहोत आणि हा लोकांच्या सहकार्याशिवाय हा कोरोनाचा जो संसर्ग आहे तो कमी होणार नाही. त्याच्यामुळे लोकांनी प्रत्येकाने खबरदारी घेतली पाहिजे, आपल्या स्वतःपासून ही सुरुवात केली पाहिजे. त्याच्यामुळे माझं सर्व जनतेला आव्हान आहे, सर्वांना विनंती आहे की जे काही शासनाच्या गाईडलाईन्स आहेत त्याचं आपण तंतोतंत पालन करावं आणि जेणेकरून लवकरात लवकर ही ब्रेक द चेन हा जो शासनाचा म्हणजे एक नियम आहे आपल्याला ही साखळी तोडायची आहे. त्याच्यामुळे आणि पूर्ण देश आपल्याला कोरोनामुक्त करायचा आहे तर प्रत्येक जनतेने त्यामध्ये स्वतःपासून सुरुवात करून जर खबरदारी घेतली तर निश्चितपणे आपण लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊ. बाकी पुन्हा मी जनतेला आवाहन करेल ज्या गाईडलाईन्स आहेत कृपया आपण त्यांच्या तंतोतंत पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, पोलिसांना सहकार्य करावे असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. येथील 8 मे रोजी बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास कळंब पोलिसांना यश आलं आहे. तालुक्यातील डिक्सळ परिसरामध्ये एसटी कॉलनीत राहणारी 9 वर्षांची भाग्यश्री कनगरे घरापुढे खेळत असताना बेपत्ता झाली. वडिलांनी पोलिसांना घडलेल्या प्रकरणाबद्दल माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मुलीच्या शोधासाठी 3 पथके निर्माण करून तातडीने मुलीचा शोध घेतला. कळंब तालुक्यातील डिक्सळ परिसरातील एसटी कॉलनीतील मुलगी घरापुढे खेळत होती, ती न सांगता निघून गेली होती. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कळंब पोलिसांमध्ये रविवारी दाखल झाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक राजतिलक रोशन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी 3 पथके तयार केली. पोलिसांनी तात्काळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली, शिवाय तिथून मुलगी गायब झाली तिथे काही मजुरांची चौकशी करण्यात आली. तालुक्यातील इटकूर वाकडी कोठळवाडी आदी भागामध्ये पोलिसांनी तपास केला. कळंब तालुक्यातील शिराडोन पोलीस
ठाण्याच्या हद्दीमध्ये असाच प्रकार घडला होता, त्यामुळे येथील पोलिसांनी पथके निर्माण करून मुलीच्या शोधासाठी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. प्रथम श्वान पथक यांच्या मदतीने बेपत्ता मुलीचा तपास सुरुवातीला घरापासून करण्यात आला. शहरातील येरमाळा रस्त्यावरील होळकर चौकापर्यंत श्वान पथक थांबले, त्यामुळे तपासात अडचण आली. त्यानंतर पोलिसांनी कळंब परिसरामध्ये वेगाने तपासाची चक्रे फिरवली. 10 मे रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल पाटील यांची टीम अंदोरा दिशेने तपास करण्यासाठी गेली असता सदरील मुलगी तालुक्यातील अंदोरा येथील पुलाखाली झोपली होती. अवघ्या 24 तासांमध्ये बेपत्ता मुलीचा तपास करून सुखरूप मुलीला आई वडिलांच्या ताब्यामध्ये देण्यात आले. नेमका कसा तपास केला, काय घटनाक्रम म्हणजे आधी तुमचा? हां, 8 तारखेला यांची मुलगी दुपारी 2 वाजता गेली बाबासाहेबांनी, संध्याकाळी 11:30 दरम्यान पोलीस येथे रिपोर्ट दिला. त्या आधारे आम्ही संध्याकाळचे नाईट रात्रग्रस्त करता असणारे सपोनी पवारसाहेब आणि त्यांच्यासोबतचे टीम यांना त्यांच्या मुलीचा शोध घेण्यासाठी पाचारण केलं. रात्री तरी आजूबाजूला शोध घेतला कळंब शहरामध्ये घराच्या आसपास, पण त्यांना काय ते त्याच्यामध्ये यश आलं नाही. मग आम्ही थोडंसं आणखीन ह्याच्यामध्ये गेलो, आपल्याच घरातलं एक मूल हरवलं आहे या भावने कुठे आम्ही सुरुवात केली. आणि आमच्या माननीय पोलीस अधीक्षक साहेब, तसेच अपर पोलीस अधीक्षक साहेब, SDPO खांबे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही पोलीस स्टेशन या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सोबत काही पोलीस अंमलदार यांची अशा अलग अलग अशा 3 टीम बनवल्या. त्यांना माननीय पोलीस अधीक्षक श्री रोशन साहेब यांनी आम्हाला तपासाच्या संबंधाने कसा शोध घ्यावा याच्या दिलेल्या सूचनेप्रमाणे ह्या सूचना आमच्या सर्व पोलीस अधिकारी अंमलदार यांना सांगण्यात आल्या. त्याप्रमाणे अलग अलग दिशा ठरवण्यात आल्या, CCTV फुटेज पाहण्यात आले. CCTV फुटेज आणि ते आम्हाला असं दिसून आलं की ते मुलगी एकटीच घरामधून एक हातामध्ये लाल कलरची पिशवी घेऊन चालत असताना दिसून आले. त्यावर आमच्या लक्षात आलं की घरामध्येच काहीतरी यांचा कौटुंबिक वाद झाला असेल किंवा मुलीला ह्या रागावलं असेल, त्या फुटेज ते निघालं असेल असं एकत्र दिसून आलं. त्यानंतर डॉग युनिटला या ठिकाणी पाचारण करत आलं. डॉग युनिटने पण जे आम्ही CCTV फुटेज पाहिले त्याच मार्ग डॉग युनिटने पण आम्हाला दाखवून दिला. आणि आम्हाला ते खात्री पटली की ही मूल या रस्त्यापर्यंत म्हणजे कळंब ते येरमाळा जाणाऱ्या रस्त्यापर्यंत गेलेलं आहे हे लक्षात आलं. नंतर दिशा त्यानंतर पुढं कुठं गेलं, मग त्यानंतर परत आम्ही रोडचे CCTV फुटेज केले. पेट्रोल पंपवर एका मोटरसायकलवर ते मूल बसून जात असतानाचं दिसून आलं. मग ते मूल व्यक्ती कोण आहे याचा शोध घेतला. त्यांना विचारपूस केली, त्यांनी सांगितलं की हे मूल या ठिकाणी आम्हाला रस्त्यामध्ये आडवं आलं, मी मला इटकोरला जायचं आहे आणि माझे वडील इटकोरला असतात तर मला त्या ठिकाणी सोडा असं गयावय केल्यामुळं यांनी माणुसकीच्या भावनेनं इटकोर फाटा म्हणजे हसीगाव या ठिकाणी त्यांना सोडलं असं सांगितलं. परत आम्ही खात्री CCTV फुटेजमध्ये केली की त्या व्यक्तीने त्या ठिकाणी सोडलंय का, नाही सोडलं. मग त्याच्या समोरचे जे CCTV फुटेज आहेत काही अंतरावरचे एक हॉटेलमधले ते चेक केले असता हा एकटाच व्यक्ती पुढे गेले दिसून आले. यावर आम्हाला लक्षात आलं की या ठिकाणी त्यांनी सोडलं. मग आम्ही त्या ठिकाणी केंद्रित केलं तर पॉईंट मग इटकोर साईडच्या दिशा असल्यामुळे. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर टाकूया हेडलाईन्स. सोलापूरमध्ये आज आणि उद्या लॉकडाऊन शिथिल. आम्हाला ही शंका ही तिसरी रात तर नाही, यशोमती ठाकूर यांचे वक्तव्य. कोविड काळामध्ये सेवा देणारे राज्यातील BAMS डॉक्टर बंद पुकारण्याच्या तयारीमध्ये. कळंबा पोलीस स्टेशन अंतर्गत 2 मुलींवर बलात्कार, आरोपी अटकेत. जळगाव बाजार समितीतील गर्दी कमी करण्यासाठी पहाटेपासूनच पोलीस यंत्रणा लागली कामाला. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.